मनसेचे अभिजीत पानसे यांनी दिवाट ठाण मांडले. दिव्यातला हे डंपिंग ग्राउंड जोपर्यंत इथं हलत नाही तोपर्यंत न हलण्याचा निर्णय घेतलाय आणि त्यांची आहे ही झोपडीवजा घर. या घरात ते जोपर्यंत निर्णय तडी जात नाही तोपर्यंत न हलण्याचा निर्णय घेतलाय खरा, पण नेमकी त्यांच्या मागची भूमिका काय आहे हे बोलण्यासाठी आपल्याबरोबर अभिजीत पानसे आहेत. काय आहे तुमची नेमकी भूमिका? दिवा हे ठाणे शहराचा एक भाग आहे. इथे दिव्यामध्ये 4.5 लाख लोक राहत आहेत. 4.5 लाख लोक इथे मरणपंथाला लागलेत, हळूहळू मरत आहेत आणि अस्वस्थता येणं, उद्विग्नता येणं हे स्वाभाविक आहे की एवढे वर्ष इथले राजकारणी असोत, इथले प्रशासन असो किंवा लोक असो, यांनी केलं काय? आज लोकांनी अनेक वेळा उठाव करण्याचा प्रयत्न केला. प्रशासनाच्या, महानगरपालिकेच्या हरामखोर अधिकाऱ्यांनी काय स्ट्रॅटेजी वापरली असेल ही चीड येणारी, म्हणजे एकेकाला धरून फटकावलं पाहिजे की जर कोणी यांच्यापैकी या दिवेवासियांपैकी कोणीतरी कंप्लेंट करायला गेलं तर इथे 90% वर दिवा हे अनधिकृत इमारतींचं आहे. तर ते तिकडे सांगतात बघा तुम्ही कंप्लेंट करू नका नाही तर तुमची आम्ही घर पाडू. एक आमची भूमिका आहे, आम्ही इथनं उठणार नाही. डंपिंगची प्रोसेस बंद, डंपिंग बंद करण्याची प्रोसेस हे आज चालू झाली पाहिजे. उद्यापासून गाड्या बंद झाल्या पाहिजेत,